मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करतोय इन्स्टंट रवा ढोकळा आणि तोही कलर मध्ये. रिपब्लिक डे स्पेशल रेसिपी आहे, तर बघूया कसं. मी या ठिकाणी रवा घेतलाय 1.5 वाटी. ह्या वाटीच्या साह्याने मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. 1/2 वाटी आपण दही घेतलेलं आहे आणि हे दही ह्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊया. रव्याला छानसं आपण मिक्स करून घेतलं, तुम्ही बघू शकता. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं ह्याला भिजवत ठेवायचं आहे. रवा आपला फुलत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण, मी ते 1 वाटी गाजर किसून घेतलेला आणि मिक्सरला त्याची आपण बारीक पेस्ट करणार आहोत. पालकाची पानं स्वच्छ धुवून बारीक बारीक कापून घेतलेली आहेत, ते सुद्धा मिक्सरला आपण ग्राइंड करून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला काय मिळेल, हिरवा कलर मिळेल आणि भगवा कलर मिळेल. ह्याऐवजी आपण हे फूड कलरसुद्धा वापरू शकतो. माझ्याकडे हे दोन्ही प्रकारचे फूड कलर आहेत, पण फूड कलरपेक्षा ह्या गोष्टी हेल्दी आहेत. त्यामुळे आपली रेसिपी जर हेल्दी बनवायची असेल तर आपल्याला नॅचरल कलर वापरले पाहिजेत, म्हणून आपण नॅचरल कलर घेतो आहे. गाजर आणि पालक आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे, पेस्ट करून घेतलेली आहे, एकदम फाईन पेस्ट केलेली आहे. गाजर आणि पालक ह्यांचं थोडंसं पाणी घालून आपण पेस्ट बनवून घेतो. 10 मिनटं आपली झालेली आहेत. आता आपला रवा चांगला भिजला गेलेला आहे. आता हे बघा, पूर्ण त्याने शोषून घेतलेलं आहे सर्व हे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. रव्याचं बॅटर आपण पाणी घालून थोडंसं सैलसर करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याला आपण 3 भागामध्ये डिवाइड करणार आहोत. आता ह्याला आपण 3 भागामध्ये डिवाइड करूया. पांढरा भाग थोडासा जास्तच ठेवायचा, कारण त्यामध्ये काही ॲड होणार नाही आहे. आता ह्यापैकी पांढरा भाग आपण बाजूला ठेवून देऊया. आता ह्यामध्ये आपण गाजराची जी पेस्ट आहे ती मिक्स करून घेऊ. गाजर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण पालकाची प्युरी ह्याच्यामध्ये घालून घेऊ. मिक्स करून घेऊया. आता ह्या बॅटरमध्ये आपण थोडीशी साखर आणि थोडासा बेकिंग सोडा, 1/2 चमचा असा बेकिंग सोडा मिक्स करणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर एक डब्बा घ्यायचा. मी हा इथे एक डब्बा घेतलेला आहे आणि ह्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता सर्वात प्रथम आपण हिरव्या कलरचं जे बॅटर आहे ते आपण ह्या डब्यामध्ये घालून घेऊया. आता इथे कुकर मी प्रीहीट करायला ठेवलेला आहे. पाणी आपलं उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा डब्बा मी ह्याच्यावर पाणी घातलेलं आहे, 1.5 ग्लास आणि एक स्टँड ठेवलेला आहे. त्या स्टँडवर मी हा डब्बा ठेवून देते व्यवस्थित. आता ह्याला आपण झाकण फिट करायचं नाही, नुसतं लावून ठेवायचं आहे. 5 मिनटं शिजवायचं आहे. त्यानंतर आपण पांढरं बॅटर घेतलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा आपण थोडीशी साखर घालूया आणि
बेकिंग सोडा पाव चमचा मिक्स करून घ्या. व्हाईट बॅटर आपलं तयार आहे. एक 5 मिनिटानंतर आपण ह्याला उघडून बघू. बघा वरचं कवर थोडंसं जाडसर झालं की आपण सेकंड लेअर द्यायचं आहे. आता हे व्हाईट बॅटर आपण घालून घेऊया. ह्या बॅटरमध्ये सुद्धा आपण साखर आणि बेकिंग सोडा घालून घेऊया. आता हे 5 मिनिटं झालेले आहे. आता तिसरं बॅटर आपण ह्याच्यावर घालून घेऊया. सावकाशपणे घालावं कारण हातावर वाफ येऊ शकते. तिसरं बॅटर आपण घातलेलं आहे. आता आपण झाकण बंद करूया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया. एक 5-7 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेतलेलं आहे. झाकण आपण कुकरचं बंद केलं नव्हतं, फक्त ठेवून दिलं होतं. ढोकळा आपला झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि थंड करून घेते. ढोकळा आपला झालेला आहे. मी कडा सोडवून घेतलेले आहेत. आता आपण त्याला पीस करून घेऊया. कट करून आणि ह्याच्यावर आपण फोडणी घालूया. राई, जिरं, मिरची आणि हिंग ह्याची आपण फोडणी घालून घेऊ. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता आपण हे पीस काढून घेऊया. ट्राय कलर रवा ढोकळा आपला तयार आहे. रिपब्लिक डे स्पेशल आहे. माझी रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता. काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.